Good morning, all my dear students, and welcome back to the beautiful world of biology. Today we are going to learn most fascinating point, that is teeth. The most important point from your NCERT textbook. Yes, multiple examinations which are taken like PMT, AIIMS, NEET. Yes, या exam मध्ये या point teeth वरती भरपूर वेळेस questioning केलेली आहे. या पॉइंटवरनं तिथमधनं 2 ते 3 क्वेश्चन्स कुठे ना कुठे विचारले गेले. येस, सो लेट स्टार्ट फॉर द न्यू पॉइंट दॅट इज तिथ. सो व्हॉट इज ॲक्च्युली द टर्म ह्युमन डेंटिशन. तिथ मध्ये काय बघायचं आहे आपल्याला, ह्युमन डेंटिशन खूप महत्त्वाचं आहे ते बघायचं आहे. काय आहे ते? ह्युमन डेंटिशन एक टर्म आहे. व्हॉट इज ह्युमन डेंटिशन? ह्युमन डेंटिशन इज अ स्टडी ऑफ टीथ्स. ह्युमन डेंटिशन इज अ स्टडी ऑफ टीथ्स विथ रिस्पेक्ट टू इट्स number, arrangement and development is called to be human dentition. म्हणजेच काय? ह्युमन डेंटिशन म्हणजे एक मानवी दाताची स्टडी आहे. ठीक आहे, दातांची स्टडी करणे म्हणजे काय स्टडी करतायत की आपल्या बक्कल कॅव्हिटीमध्ये किती टीथ्स आहेत. डेंटिशन म्हणजे स्टडी ऑफ टीथ्स कुणाचंही असो. इथे आपल्याला टेक्स्टबुकमध्ये काय बघायचं आहे? ह्युमनचं डेंटिशन बघायचं आहे. ह्युमन्समध्ये किती प्रकारचे टीथ्स आहेत. येस, नंबर ऑफ टीथ किती टीथ आहेत. नंबर ऑफ टीथ किती टीथ आहेत. अरेंजमेंट ऑफ टीथ, ह्युमन्समध्ये जे टीथ ठेवलेले आहेत ते कशा ठेवलेले आहेत, त्यांचे अरेंजमेंट काय आहे. येस, ऑर्डर काय आहे. ते एकदम जॉ बोनच्या टोकावर ठेवलेले आहेत का लॅटरल साईडला ठेवलेले आहेत की डीप एम्बेडेड केलेले आहेत. येस, सॉकेटमध्ये आहेत. हे अरेंजमेंट आपल्याला बघायचे कसे अरेंजमेंट आहे. आणि लास्ट आहे डेव्हलपमेंट, म्हणजे टीथची डेव्हलपमेंट कशी आहे. किती सेट्स ऑफ टीथ्स आहेत लाईफटाईममध्ये, किती सेट्स ऑफ टीथ ह्युमन बीइंग्सच्या बकल कॅव्हिटीमध्ये जॉ बोन्सवरती येतात. ह्या सगळ्यांचे स्टडीज म्हणजे काय? ह्युमन डेंटिशन. लेट्स राईट द डेफिनेशन. व्हॉट इज ह्युमन डेंटिशन? इट्स द स्टडी ऑफ, इट्स द स्टडी ऑफ study of teeth with respect to its number, arrangement and development. काय आहे? ह्युमन डेंटिशन आहे. कशाचे डेफिनेशन आहे? ह्युमन डेंटिशनचे. ह्युमन्समध्ये डेंटिशन जर बघितलं तर कशा टाईपचं आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. येस, रिगार्डिंग टू युअर एक्झामिनेशन्स, कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स, ह्युमन डेंटिशन कोण्या टाईपचं आहे, कोणत्या टाईपचं डेंटिशन आहे ह्युमनमध्ये. दॅट इज ह्युमन dentition is as follows. Thecodont. Second ahe diphydont. आणि थर्ड आहे हेटेरोडोंट. हे आहे ह्युमन डेंटिशन. IMP एक्झाममध्ये विचारलेलं आहे ह्युमन डेंटिशन कोण्या प्रकारचं आहे. एक तर थिकोडोंट, डायफायडोंट आणि हेटेरोडोंट. लेट्स ट्राय टू अंडरस्टँड द टर्म्स
येस, तिन्ही टर्म्स आपण थोडंसं समजून घेऊयात. थिको डोंट, थिको म्हणजे काय आणि डोंट म्हणजे काय. इट्स द टर्म इन विच द टिथ्स इन द ह्युमन बकल कॅव्हिटी आर फिक्स्ड ऑर एम्बेडेड इनसाइड द सॉकेट ऑफ युअर मॅन्ड्युबुलर जॉबोन ऑर मॅक्सिले जॉबोन. तुम्हाला सांगितलं, येस, काय सांगितलं, दोन जॉब बोन्स आहेत, एक वरचा मॅक्सिला आणि खालचा मॅन्डिबल. या हे आपले जॉ बोन आहे, ठीक आहे, जॉ बोन म्हणतो आपण. जॉ म्हणजे हे जे खालचे बोन्स जे हलतात आपले. सो दाढ बऱ्याच वेळेस आपण दाढ वगैरे म्हणत असतो, चौकी म्हणत असतो या सगळ्यांना. सो दॅट इज जनरली वॉट वी से जॉ. जॉमध्ये एक कॅव्हिटी असणार आहे, एक खड्डा पिट्ट असल्यासारखं असणार आहे आणि तिच्यामध्ये जर समजा आपला तूथ फिक्स्ड असेल, त्याच्यामध्ये जर तूथ आपला एम्बेडेड असेल, त्याला थिको डोंट टाईप ऑफ कॅव्हिटी म्हणतात. येस, थिको डोंट टाईप ऑफ डेंटिशन म्हणतात. जर समजा दिस इज अ तूथ, येस, इट्स अ क्राऊन पार्ट अँड इट्स अ रूट पार्ट ऑफ द टीथ अँड इट्स अ क्राऊन पार्ट ऑफ द टीथ. जर समजा दिस इज अवर जॉ बोन अँड इट हॅज अ सॉकेट. हे सॉकेट आहे, हे तीत आपण असं उचललं आणि यामध्ये ठेवलं. येस, सो तीत इज फिक्स्ड इन टू द सॉकेट ऑफ द जॉ बोन. जॉ बोन म्हणजे तुमचे हे खालच्यांवरचे मॅन्डिबल अँड मॅक्सिला, याच्यामध्ये सॉकेट्स असतात, खड्डे असतात, पिट्स असतात. किती, 32, कारण आपले दात किती आहेत, 32 आहे. तर 32 वेगळेवेगळे सॉकेट्स असतात, खड्डे असतात आणि त्याच्यामध्ये तीत काय झालेलं आहे, फिक्स झालेलं आहे, एम्बेड झालेलं आहे, कॅव्हिटीज असतात त्याच्यामध्ये. येस, म्हणजे असे छिद्रसारखे स्ट्रक्चर, सॉकेटसारखे स्ट्रक्चर असतात, त्याच्यामध्ये आपले तीच काय एम्बेड आहेत, फिक्स्ड आहेत. दॅट इज, दॅट टाईप ऑफ डेंटिशन इज कॉल्ड टू बी थिको डोंट. थिको डोंट. नंतरचं डेंटिशन आहे डायफाय डोंट. येस, डायफाय डोंट. डायफाय डोंटमध्ये काय, तीच कम ट्वाईस इन द लाईफ टाईम. तीच कम ट्वाईस इन द लाईफ टाईम. वॉट इज अ ट्वाईस? ट्वाईस म्हणजे टू सेट्स ऑफ टीथ येणार आहेत त्यांच्या पूर्ण लाईफ टाईममध्ये. येस, वॉट हॅपन्स हिअर? टू सेट्स ऑफ टीथ इन ह्युमन्स लाईफ टाईम. ह्युमनच्या लाईफ टाईममध्ये किती प्रकारचे तीथ येणार आहेत? दोन सेट्स ऑफ टीथ्स. म्हणजे एक पहिला राहणार आहे टेम्पररी आणि दुसरा राहणार आहे परमनंट. जेव्हा बाळ जन्माला येतं त्याच्या दाढ्यामध्ये, येस, त्याच्या तोंडामध्ये या जॉ बोन्सवरती एकही दात नसतो, फक्त असतात काय, ते गम्स. लक्षात येते सगळ्यांना? जेव्हा बाळ जन्माला येतो तेव्हा त्याच्या तोंडामध्ये बघितलं असेल तुम्ही, काय असतात, फक्त गम्स असतात. मात्र खालच्या बाजूला हे जे काही सॉकेट्स आहेत ते असणार आहेत, त्याच्यामधून तीथ बाहेर येणार आहे. पण कधी येणार आहे? येस, इट स्टार्ट्स राईट फ्रॉम युअर 6 to 7 months. 7 months त्या बाळाला झाले की त्याच्यानंतर ते दात यायला सुरुवात होते. पहिलं वरचे दोन इन्सिजर्स येतात किंवा खालचे दोन इन्सिजर्स येतात, एक दात येतो वरचा किंवा खालचा, किंवा कधी कधी कोणामध्ये दोन दोन इन्सिजर्स येतात. पहिल्या सुरला इथले येतात हे, पुढचे दोन दात येतात, डायरेक्ट मागचे वगैरे असे काही येत आहेत, ठीक आहे. सो नंतर तो जे लहान बाळ आहे तो आता मोठा होतो आहे हळूहळू. जेव्हा ते 2 वर्षाचा झाला, येस, 2 वर्षाचा झाला, 10 वर्षाचा झाला, 15 वर्षाचा झाला, 16 वर्षाचा झाला, 20, 30, 32, मग तो ॲडल्टमध्ये कन्वर्ट होतो. चाईल्ड कशामध्ये कन्वर्ट होतो? ॲडल्टमध्ये. आता तो जेव्हा बाळ आहे आणि जेव्हा तो दूध पितो, जेव्हा तो दूध पितो, त्या टायमिंगमधले जे काही दात असतात ते 6 इयर्स ओल्डपर्यंत ते राहणार आहे तोंडामध्ये. मिल्क तीच ज्यांना म्हणतो आपण, टेम्पररी तीच ज्यांना म्हणतो आपण, त्यांनाच म्हणतो डेसिडी असतील, कारण हे 6 वर्षापर्यंत तोंडामध्ये असतात. हे दूध पिते दात म्हणतो कारण त्या एजमध्ये त्यांनी भरपूर दूध पिलेलं आहे. लहान मुलं खूप दूध पितात त्या एजपर्यंत, ठीक आहे, त्या एजपर्यंत आहेत म्हणून त्यांना मिल्क तीच म्हणतात. 6 वर्षाच्यानंतर काय होतं? 6 वर्षाच्यानंतर ते दात पडायला लागतात. डेसिडियस तीथ्स म्हणतात त्यांना, म्हणजे पडायला लागतात. कुठले दात? मिल्क तीथ. कसे आहेत? टेम्पररी आहेत, कारण लाईफटाईमसाठी नाही आहेत ते तोंडामध्ये, ठीक आहे. लाईफटाईमसाठी आहेत का? नाही, ते फक्त टेम्पररी.
त्या 6 वर्षापर्यंतच्या कालावधीपर्यंतच ते तोंडामध्ये राहणार आहेत, बक्कल कॅव्हिटीमध्ये राहणार आहेत. नंतर ते पडणार आहेत, पडल्यानंतर काय होईल, नवीन तिथ्स येतील. आता ते नवीन तिथ्स जे येणार आहे ते तिथ्स कोणते असणार आहे, परमनंट ऑर ॲडल्ट तिथ्स. कोणते राहणार आहेत, परमनंट आणि ॲडल्ट तिथ्स. हे जर परमनंट और अडल्ट तिथ्स एकदा असतं की पडले की नंतर त्यांना जाता येत नाहीत, नंतर दुसरे आर्टिफिशियल दात बसवावे लागतात. लक्षात आलं, द टू सेट्स ऑफ द तिथ्स इन ए ह्युमन लाईफ टाईम कोणते आहेत, वन इज अ मिल्क तिथ, मिल्क तिथ, त्यालाच आपण म्हणतो टेम्पररी तिथ, त्यांनाच म्हणतो डेसिडियस तिथ. येस, इकडे परमनंट तिथ और ॲडल्ट तिथ, परमनंट तिथ और ॲडल्ट तिथ, दोन सेट ऑफ तिथ आहेत. डायफायडोंटमध्ये काय आहे, येस डायफायडोंटमध्ये काय आहे, दोन सेट्स ऑफ तिथ इन द ह्युमन लाईफ टाईम, दॅट इज मिल्क तिथ, टेम्पररी तिथ और डेसिडियस तिथ. हे पडून जातात कितव्या वर्षी, 6th इयरमध्ये, जेव्हा बाळ 6 वर्षाचं होतं चाइल्ड, येस तेव्हा ते पडून जातात. आणि मग नंतर परमनंट तिथ येतात, ॲडल्ट तिथ त्यालाच आपण म्हणतो. काय म्हणतो, ॲडल्ट तिथ. दिस इज अ डायफायडोंट, म्हणजे तिथ कम्स ट्वाईस, एक लहानपणी आलेले तिथ आणि नंतर एकदम मोठेपणी आलेले तिथ, ट्वाईस. ठीक आहे, असंच मोनोफायडोंट पण आहे आणि पॉलिफायडोंट पण आहे. मोनोफायडोंटमध्ये काय होतं, तिथ लाईफटाईममध्ये एकदाच येतात, तेच काय होतात, लाईफटाईममध्ये एकदाच येतात, त्यांना मोनोफायोडोंट म्हणतो. तेच लाईफटाईममध्ये एकदाच येतात त्यांना मोनोफायोडोंट म्हणतो. आणि पॉलिफायोडोंट म्हणजे काय, तेच लाईफटाईममध्ये अनेकदा येतात, अनेकदा येतात. एकदाच येणार आहे तेच मोनोफायोडोंट, येस मोनोफायोडोंट, लाईक टूथ व्हेल, लाईक टूथ व्हेल, लाईक वॅलरस, सील, या प्राण्यांमध्ये लाईफटाईममध्ये त्यांच्या एकदाच तिथ्स येतात. पॉलिफायोडोंट जे तुमच्या सिलेबसमध्ये दिलेलं नाही आहे, थोडासा एक्स्ट्रा आहे, पॉलिफायोडोंट म्हणजेच त्यांच्या लाईफटाईममध्ये ते तिथ्स अनेकदा येतात. पॉलिफायडोंट जस्ट नोट करून ठेवा, तुमच्या सिलेबसला नाही आहे, लक्षात असू द्या, कारण तुमच्या जे काही प्रॅक्टिस पेपर्स आहेत त्यांच्यामध्ये थोडंफार हे विचारलेलं आहे, तेव्हा कन्फ्यूज व्हायला नको की आम्हाला हे कन्सेप्ट माहीत नाही मॅडम. ठीक आहे, पॉलिफायडोंट म्हणजे त्यांच्या लाईफटाईममध्ये भरपूर सार वेळेस येणार आहे तिथ्स. जसे स्नेक तिथ्स, स्नेक्समध्ये त्यांचे तिथ्स भरपूर वेळेस येत असतात. का, कारण जेव्हा ते शिकार करतात किंवा एखाद्या प्रेसोबत फाईट करतात, त्यांची झुंज होते, त्या झुंजच्या वेळेस त्यांचे दात तुटून जातात, बिकॉज दे आर हॉलो. जे काही तिथ्स असतात स्नेक्सचे, दे आर हॉलो, मधून पोकळी असते. का, ते विष येण्यासाठी, पॉइजन, पॉइजनस सबस्टन्स येतात त्यांच्या दातामधून. सो जनरली हे तुटतात दात, किती वेळेस जरी तुटलं तर त्यांना टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, बिकॉज दे कॅन रीग्रो मेनी ऑफ टाइम्स, दे कॅन रीग्रो देअर टिथ्स मेनी ऑफ टाइम्स. सो दॅट इज नथिंग बट पॉलिफायोडोंट. स्नेक्समध्ये पॉलिफायोडोंट, व्हेल्स, तुटड व्हेल्स, ठीक आहे, लक्षात ठेवायचं. कधी तुटड व्हेल्समध्ये काय होतं, तिथ फक्त एकदाच येतात, लक्षात आले. येस, आता आहे नेक्स्ट हेटेरोडोंट. हेटेरोचा शब्दाचा अर्थ काय, डिफरंट, डोंट म्हणजे दात. आपल्या बक्कल कॅव्हिटीमध्ये, ह्युमन बॉडीच्या बक्कल कॅव्हिटीमध्ये वेगळेवेगळे प्रकारचे तिथ आहेत. किती वेगळे प्रकारचे तिथ आहेत, 4 प्रकारचे तिथ आहेत. किती, 4 प्रकारचे तिथ, 4 टाइप्स ऑफ तिथ्स. वी हॅव 4 टाइप्स ऑफ तिथ्स. व्हॉट आर दोज 4 टाइप्स ऑफ तिथ्स? 4 टाइप्स ऑफ तिथ्स आर इन्सायझर्स, कॅनिन्स, प्रीमोलार अँड मोलार. हे 4 डिफरंट टाईप ऑफ तिथ्स आहेत, लक्षात आलं. आपण ते सविस्तर इथे बघूया व्यवस्थित, येस सेपरेट पॉईंटमध्ये इथे बघूया. सो आपण काय बघितलं, आपण बघितलं ह्युमन डेंटिशन. ह्युमन डेंटिशन हे तुमच्या बोर्डच्या टेक्स्टबुकमध्ये डेफिनेशन दिलेली आहे. व्हॉट इज ह्युमन डेंटिशन? इट्स अ स्टडी ऑफ टीथ विथ रिस्पेक्ट टू इट्स नंबर, अरेंजमेंट अँड डेव्हलपमेंट. स्टडी ऑफ टीथ विथ रिस्पेक्ट टू देअर नंबर, अरेंजमेंट अँड डेव्हलपमेंट इज कॉल्ड टू बी डेंटिशन. ह्युमन डेंटिशन इज ॲज फॉलोज. कोणत्या, हे बघा ऑप्शन्स देतात तुम्हाला, ह्या ऑप्शन्समधनं अजून दुसरं काहीतरी टाकतात.
येस, सो ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. सो ह्युमन डेंटिशन कसं आहे, ह्युमन्समध्ये डेंटिशन कसं आहे, थिकोडोंट आहे. थिकोडोंट म्हणजे सा जनरली सॉकेटमध्ये तेच प्रेझेंट आहे. येस, ह्युमन्समध्ये जर ऑप्शनमध्ये आलं की ह्युमन डेंटिशन हे ॲक्रोडोंट आहे, नो, रॉंग. येस, हे प्ल्युरोडोंट आहे, नो. ह्युमनमध्ये डेंटिशन थिकोडोंट आहे, येस. प्ल्युरोडोंट इज नॉट प्रेझेंट इन ह्युमन्स, ॲक्रोडोंट इज नॉट प्रेझेंट इन ह्युमन्स, थिकोडोंट इज प्रेझेंट इन ह्युमन्स. ठीक आहे, थिकोडोंट टाईप ऑफ डेंटिशन इज प्रेझेंट इन टू ह्युमन्स. मोनोफायडोंट टाईप ऑफ डेंटिशन इज प्रेझेंट इन ह्युमन्स, नो. पॉलिफायडोंट ऑफ डेंटिशन इज प्रेझेंट इन ह्युमन्स, नो. विच टाईप ऑफ डेंटिशन इज प्रेझेंट, डायफायडोंट. इट कम्स ट्वाईस इन द लाईफ टाईम. हेटेरोडोंट, ह्युमन हॅज फोर डिफरंट टाईप ऑफ थिट्स, येस. ह्युमन डू हॅव फोर डिफरंट टाईप ऑफ थिट्स. वॉट आर दोज? इन्सिजर्स, कॅनिन्स, प्रीमोलार अँड मोलार्स. लक्षात येते सगळ्यांना? येस. लेट्स राईट अँड लेट्स ट्राय टू अंडरस्टँड एव्हरीथिंग अबाउट हेटेरोडोंट. हेटरोडोंट टाईप ऑफ डेंटिशन. येस, हेटरोडोंटमध्ये काय बघितलं आपण? देर आर फोर डिफरंट टाईप्स ऑफ थिट्स. वॉट आर दोज फोर डिफरंट टाईप्स ऑफ थिट्स? इन्सिजर्स, इन्सिजर्स, कॅनिन, प्रीमोलार अँड काय आहे, मोलार. हाऊ इज इन्सिजर? इन्सिजर इज अ टूथ लाईक दिस. येस, हाऊ आर कॅनाइन्स? Canines are these are pointed. कशा आहेत? त्यांचा जो कस्प आहे तो राऊंड नाही आहे. येस, तो राऊंड नाही आहे. कसा आहे कस्प त्यांचा? ब्लंटसुद्धा नाही आहे, पॉइंटेड आहे. इन्सिजरचा कस्प कसा आहे? कस्प म्हणजे वरचे वाटी, ठीक आहे. तो कसे आहे? तो ब्लंट आहे, ब्लंट आहे. येस, नंतर प्रीमोलार, येस, दीस आर द प्रीमोलार्स. मोलार्स, दीस आर द प्रीमोलार्स. सो सिंगल रूटेड, सिंगल रूटेड कोणते? कॅनिन्स अँड इन्सिजर. अँड दीज आर मल्टिपल रूटेड. यांचा जो रूट आहे तो सिंगल सिंगल रूट आहे. बघा, आपल्याला दिसतो इथे हे सॉकेटमध्ये सिंगल रूटसोबत तो काय होतो? एम्बेड होतो, फिक्स होतो. येस, रवला जातो. इथे मात्र कसे आहेत? याचे रूट्स हेवी आहेत, मोठे, म्हणजे चार रूट्स आहेत त्याला आणि याला दोन असतात किंवा तीन असतात. येस, सो व्हॉट हॅपन्स? त्याच्यामुळे जेव्हा हे दाढ काढतो ना आपण, तेव्हा खूप त्रास होतो. हे दात पडले तर काही प्रॉब्लेम नाही, पण दाढ वगैरे हे प्रीमोलर्स वगैरे काढल्यानंतर खूप त्रास येतो. आता इन्सिजर्स किती आहेत? येस, टोटल नंबर ऑफ इन्सिजर्स, टोटल नंबर ऑफ
इन्सिजर्स किती आहेत? 8 आहेत. टोटल नंबर ऑफ इन्सिजर्स किती आहेत बक्कल कॅव्हिटीमध्ये? ठीक आहे, बक्कल कॅव्हिटीमध्ये टोटल नंबर ऑफ इन्सिजर्स किती आहेत? 8 आहेत. कॅनिन किती आहेत? कॅनिन्स आहेत 4. कॅनिन्स किती आहेत? 4. प्रीमोलार किती आहेत? प्रीमोलार आहेत 8. आणि मोलार्स किती आहेत? मोलार्स आहेत 12. ठीक आहे, बघूयात आपण हळूहळू कसे असतात काय असतात ते आपण बघूया. सो किती नंबर आहे, टोटल किती नंबर झाले? 16 20 30 32. येस, टोटल नंबर ऑफ इन्स, टोटल नंबर ऑफ टिट्स. लक्षात आले, तुमच्या समोरचे दोन दात जे असतात, समोरचे दोन दात, वरचे दोन समोरचे, ठीक आहे, हे वरचे दोन खालचे दोन. ॲक्च्युली हाफ जॉमध्ये दोन दोन येतात, जेव्हा आपण फुल जॉ बघतो वरी 4 खाली 4. 8 इन्सिजर्स, इन्सिजर्सचं मिनिंगच आहे इन्सिजन करणे. इन्सिजन म्हणजे त्याच्यामध्ये काप टाकणे. आपण ॲपल खातो असा खातो का? असा खातो, समोरून खातो, इन्सिजन करतो त्याच्यावरती. ठीक आहे, त्याला कापतो आपण कशाने? दाताने. पुढचे टोकदार आहेत आपले, ठीक आहे, हे ब्लंट नाही आहेत ॲक्च्युली, हे आपण काय म्हणतो शार्प आहेत. इन्सिजर्स कसे आहेत? शार्प आहेत. सो आपण ॲपल असा खातो, असा नाही खात. येस, सो दॅट इन्सिजर्स वरी 4 फुल बक्कल कॅव्हिटीमध्ये बघितलं तर तुम्ही फील करा. पुढचे वरचे 4 टंगनी फील करू शकता. पुढचे वरचे 4 आणि खालचे 4 मिळून 8 इन्सिजर्स झाले. कॅनिन, कॅनिन म्हणजे टोकदार, ठीक आहे, टोकदार, सिकोडोंट टाईप ऑफ डेंटिशन म्हणतात त्याला. म्हणजेच काय, त्याचे जे वरचे टोक असतात कस्प असतात, फार पॉइंटेड असतात बघा. आणि हे पॉइंटेड कस्प कुणामध्ये असतात माहिती आहे? दे आर प्रेझेंट इन द कार्निवर्स, बिकॉज कार्निवर्स नीड टू ईट लॉट्स ऑफ फ्लेश. येस, फ्लेश इटिंग ॲनिमल्स आहेत कार्निवर्स, मीट इटिंग ॲनिमल्स आहेत. मग ते मीट असं नाही खात, ते असं खातात, हे दाताचा उपयोग करतात जास्ती करून. तुम्ही डॉग्समध्ये, फॉक्सेसमध्ये, टायगर्समध्ये, लायन्समध्ये बघा, कॅनिन्स हे शार्प असतात. कॅनिन्स कसे असतात? शार्प असतात. मग आपले ॲन्सेस्टर्स पण अगोदर मीठ खायचे म्हणून त्यांच्यामध्ये कॅनिन्स शार्प होते. पण आता जे आपण पुढची जनरेशन बघतो आहे त्यामुळे आपल्यामध्ये कदाचित कॅनिन काय आहेत, शार्प आहेत. पण हळूहळूहळू ते कुणामध्ये अगदी शार्प बघायला मिळतात, थोडे लॉंगर बघायला मिळतात, कुणाकुणामध्ये सप्रेस्ड बघायला मिळतात. येस, सो कॅनिन इज टू टियर. येस, इन्सिजर आर यूज टू कट. इन्सिजर्स आर यूज टू कट अँड कॅनिन्स आर यूज टू टियर. कॅनिन्स कुठलाही पदार्थ फाडण्यासाठी उपयोग केला जातो. प्रीमोलार चिविंग बायटिंग, ठीक आहे, छोटे छोटे तुकडे करणे, ग्राइंडिंग. येस, आणि मोलारचं फंक्शन ग्राइंडिंग. लक्षात आलं, इन्सिजर्स, कॅनिन, प्रीमोलार, मोलार हे 4 डिफरंट टिथ्स आहेत. किती टिथ्स आहेत? 4 डिफरंट टिथ्स आहेत. हे 2 टिथ्स सिंगल रूटेड आहेत, बाकीचे मल्टिपल रूटेड आहेत. येस, इन्सिजर्स किती आहेत? 8 आहेत टोटल बक्कल कॅव्हिटीमध्ये, टोटल 8 आहेत. कॅनिन्स 4 आहेत, प्रीमोलार 8 आहेत, येस, अँड मोलार 12 आहेत. टोटल नंबर ऑफ टिथ्स 32. सो अन ॲडल्ट ह्युमन बीइंग and adult human being has 32 numbers of teeth. Adult human being madhe kiti teeth hai? 32 number of teeth. So let's try to draw here.
याला काय केलं आपण हाफ केलं आहे. येस, सो हे अप्पर जॉ झालं. दिस इज अप्पर जॉ आणि हे पकडूया आपण लोअर जॉ. लोअर जॉ चला आपण तीच काढणार आहेत. जर डिफरंट टाईप ऑफ तीच बघितले आपण इथे नंबरसुद्धा बघितला तो तीच काढणार आहेत आपण. सो हाफ वन टू पहिलं काय काढणार आहेत आपण. पहिलं आपण काढणार आहोत एस इन्सिजर्स. पहिलं कोणत्या टाईपचे तीच इन्सिजर टाईप ऑफ तीच. येस, आता बघा ह्या हाफ साईडला राईट हाफ साईडला आणि लेफ्ट हॅट साईडला किती आहेत दोन आहेत. हे टोटल किती आहेत हे चार आहेत. वरचे चार इन्सिजर. चार काय आहेत इन्सिजर. आता आपण खालचे काढूयात. वन टू थ्री फोर हे झाले खालचे चार इन्सिजर. खालचे चार इन्सिजर इन्सिजर्स ठीक आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे कॅनाइन्स काढायचं. काय काढायचं आहेत कॅनाइन्स. हे कॅनाइन्स थोडे शार्प असतात आणि थोडे कधी कधी मी मुद्दा म्हणून लॉंग काढले कारण तुम्हाला समजावेत. ठीक आहे, हे थोडेसे शार्प काढलेत. लक्षात येते तुमच्या. सो व्हॉट इज हियर, दिस आर कॅनाइन्स. कॅनाइन्स आर टू. इथे बघा वर हे निळ्या कलरचे दोन दात दिसत आहेत, खाली हे निळ्या कलरचे दोन दात दिसत आहेत. दोन इन्सिजर वर, सॉरी दोन कॅनाइन्स वर. आपण थोडक्यासाठी हे अप्पर जॉ आणि लोअर जॉ काढू येतात काढून टाकूयात कारण इथे आपल्याला लेबलिंग करायला जागा राहणार नाही. येस, टू कॅनाइन्स, टू कॅनाइन्स अप आणि इथे टू कॅनाइन्स डाऊन. याच्यावर इथेच लिहिते मी. येस, टू कॅनाइन्स डाऊन म्हणजे किती झाले फोर कॅनाइन्स झाले. हे बघा सगळ्यांनी लक्ष द्या. येस, हे फोर तूच वरचे इन्सिजर आणि फोर खालचे इन्सिजर मिळून किती झाले आठ. फोर वरचे आणि फोर खालचे इन्सिजर्स मिळून काय झाले आठ. अँड व्हॉट इज द फंक्शन ऑफ इन्सिजर्स. पुढचे आठ दात बघा तुम्ही. वरचे चार आणि खालचे चार इन्सिजर्स ज्याला म्हणतो आहे आपण. अँड इट इज यूज टू कट द फूड. इट्स यूज टू कट द व्हेजिटेबल्स. येस, कॅनिन्स जे साईड साईडचे तुमचे टोकदार दात आहेत कुत्र्याचे बघा बघू शकता तुम्ही. खालचे दोन टोकदार वरचे दोन टोकदार चार दात आहेत. येस, इट्स यूज टू टीयर. आपण ऊस कसा खातो बघा. ऊस हे कॅनिन्सचा उपयोग जास्त करतो आपण ऊसाला. ठीक आहे, कॅनिन्स प्रीमोलार आणि मोलारचा उपयोग जास्त करतो. सो टीयरिंग नंतर हे झाले कॅनिन्स. आता आपण प्रीमोलार काढूया. प्रीमोलार किती आहेत दोन आहेत. वर दोन प्रीमोलार. ठीक आहे, इकडे दोन प्रीमोलार, इकडे दोन प्रीमोलार. आता इथे काढूया आपण. इकडे दोन प्रीमोलार, इकडे दोन प्रीमोलार, इकडे दोन प्रीमोलार, इकडे दोन प्रीमोलार. प्रीमोलार का म्हणतो, मोलारच्या पहिले येणारे दात आहेत म्हणून यांना काय म्हणतो प्रीमोलार. प्री म्हणजे पहिले, मोलारच्या पहिले म्हणून याला प्रीमोलार असं म्हणतो. ठीक आहे, सो मोलारच्या पहिले येणारे दात आहेत म्हणून यांना आपण म्हणतोय प्रीमोलार्स. येस, सो आता इथे फोर प्रीमोलार वर आणि खाली फोर प्री मोलार. आणि लक्षात किती झाले आठ. इथे बघा प्री मोलार किती आहेत आठ. अँड यूज फॉर ग्राइंडिंग.
एखादी वस्तू बारीक करण्यासाठी त्या प्रीमोलारचा उपयोग होतो. येस, चॉकलेट च्युईंगम जेव्हा खातो आपण इन्सिजर्सनी खातो का? नाही, च्युईंगम कधीही आपण प्रीमोलारमध्ये चघळत असतो च्युईंगम. येस, सो दॅट इज कॉल्ड टू बी प्रीमोलार. इथे प्रीमोलार आले लक्षात तुमच्या? आता आपण बघूयात. येस, मोलार्स 1, 2, 3. येस, थ्री मोलार्स काढायचं आहेत आपल्याला. 1, 2, 3. 1, 2, 3. प्री मोलारला आपण रेड कलरमध्ये देऊयात. सॉरी, मोलारला आपण रेड कलरमध्ये देऊयात कलर. ॲक्च्युली असे नसतात बरं का, आता फक्त डिफरेन्शिएशनसाठी तुम्हाला येथे ड्रॉ करतो आहे आपण. कुठला पॉईंट बघतोय आपण? हेटेरोडोंट. डायफायोडोंट बघितलं? येस. थिकोडोंट बघितलं? आता आपण बघतोय हेटेरोडोंट. हेटेरोडोंटमध्ये डिफरंट टाईप्स ऑफ तेच. येस, डिफरंट टाईप्स ऑफ तेच बघतोय आपण. आता हे काय झाले? इकडचे 3, इकडचे 3, 6. 6 मोलार वर अप्पर जॉमध्ये आणि 6 मोलार लोअर जॉमध्ये. किती झाले? टोटल 12 मोलार्स झाले. येस, 12 मोलार हे अप्पर जॉ, अप्पर जॉ हे लोअर जॉ. लक्षात आलं? काय काढलंय आपण? सगळ्यांना दिसतंय का काय काढलंय? दिसतंय का सगळ्यांना? आपण काढलंय बक्कल कॅव्हिटीमधला अप्पर जॉ आणि लोअर जॉ. त्याच्यामध्ये आपण तिथ्स दाखवलेले आहेत, हे टाईपचे सगळे तिथ्स दाखवलेले आहेत. इन्सिजर्स किती आहेत? 8 आहेत. कॅनिन्स किती आहेत? 4 आहेत. प्रीमोलार 8 आहेत इथे आणि मोलार 12 आहेत. आहेत की नाही आपण टॅली केले, त्यासाठी डायग्राम काढले आणि डायग्राममध्ये दाखवलंसुद्धा आहे की दोन कॅव्हिटीजमध्ये, सॉरी, दोन बक्कल, हे जे काही बक्कल कॅव्हिटी आहे त्याच्यामध्ये दोन्ही जॉमध्ये 16+16 वर 16 तेच आणि खाली 16 तेच मिळून सगळेच तेच ॲडल्टमध्ये किती आहेत? 32. म्हणून आपण विधान केलं आहे, काय स्टेटमेंट केलं आहे? अन ॲडल्ट ह्युमन बीइंग हॅज 32 नंबर्स ऑफ तेच. येस, आपण काय म्हणलं आहे? अन ॲडल्ट ह्युमन बीइंग हॅज 32 नंबर ऑफ तेच. आता प्रश्न कुठून विचारलं जातं एक्झामिनेशन्समध्ये? प्रश्न कुठून विचारलं जातं? येस, तुमचं जे काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात त्याच्यामध्ये क्वेश्चन्स कुठून विचारले जातात? इथंपर्यंत ठीक आहे, इथंपर्यंत ठीक आहे. आता आपल्याला बघायचं आहे डेंटल फॉर्म्युला. काय बघायचं आहे? डेंटल फॉर्म्युला. व्हॉट इज ॲक्च्युली डेंटल फॉर्म्युला? डेंटल फॉर्म्युला म्हणजे काय? डेंटल फॉर्म्युला इज नथिंग बट तेच प्लेस्ड इन टू द बक्कल कॅव्हिटी इन ऑर्डर टू, येस, इन्सिजर्स, कॅनिन, प्रीमोलार अँड मोलार इन अप्पर हाफ अँड लोअर हाफ ऑफ द जॉ. ह्याचा अर्थ काय? ह्युमन फॉर्म्युला डेंटिशन, येस, म्हणजेच ह्युमन चित्सचा फॉर्म्युला काय? डेंटल फॉर्म्युला म्हणजे काय? डेंटल फॉर्म्युला इज व्हेरी इम्पॉर्टंट विच इज आस्क्ड इन द एक्झामिनेशन. डेंटल फॉर्म्युला काय आहे? डेंटल फॉर्म्युला
डेंटल फॉर्मुला म्हणजे हे आपली बक्कल कॅव्हिटी आहे, बक्कल कॅव्हिटीमधलं अप्पर जॉ आणि हे लोअर जॉ. तर हा काय म्हणतो आहे, एस डेंटल फॉर्म्युला काय म्हणतो आहे की या अप्पर जॉमध्ये लोअर जॉमध्ये हाफ ऑफ द अप्पर जॉ अँड हाफ ऑफ द लोअर जॉ ह्याचा अर्ध करायचं. एस अप्पर जॉचा हाफ इकडे हाफ इकडे हाफ, हाफ ऑफ द अप्पर जॉ आणि हाफ ऑफ द लोअर जॉ मध्ये तिथ्स प्लेस केलेत, अरेंजमेंट ऑफ द तिथ्स अरेंज केले गेलेत. तिथ्स कुण्या ऑर्डरमध्ये अरेंज केलेत, कुण्या ऑर्डरमध्ये अरेंज केलेत ते तिथ्स. इन्सिजर्स, कॅनिन, प्रीमोलार, मोलारच्या ऑर्डरमध्ये काय केलेले, काय केलेलं आहे, प्लेस केलेले आहेत. त्याच ऑर्डरला म्हणतो आपण आय फॉर इन्सिजर्स, सी फॉर कॅनिन, प्री फॉर प्रीमोलार अँड एम फॉर मोलार. हे काय आहे, हे ऑर्डर आहे. व्हॉट इज दिस, दिस इज अ ऑर्डर. आय फॉर इन्सिजर्स, सी फॉर कॅनिन्स, पी एम फॉर प्रीमोलार अँड एम फॉर मोलार. याच ऑर्डर्समध्ये तिथ काय झाले पाहिजे, तिथे अरेंज झाले पाहिजे, तिथे प्लेसमेंट झालं पाहिजे त्या तिथचं. कधी बघितलं आहे का, इथे पहिला सुरूला काय, पहिला एकदम तोंड उघडलं की अँटेरियर पार्टला कधी प्रीमोलार आलं आहे किंवा मोलार आलं आहे आणि इन्सिजर्स मागे गेलं आहे, असं कुठं कुणाच्या तरी बघितलं आहे का? ह्युमन्सचे सगळ्यांचे दात बघा, समोर इन्सिजरच आहेत, साईडला कॅनिनच आहे एक, आणि इकडे दोन प्रीमोलार्स आणि इकडे तीन मोलार्स. हे असंच डेंटिशन आहे आणि हे असंच डेंटल फॉर्म्युला सगळ्यांचा बघायला मिळतो. मग ॲडल्टमधला ह्युमन ॲडल्टमधला काय आहे डेंटल फॉर्म्युला? येस, ह्युमन ॲडल्ट. चला या लॉ अनुसार आपण जाऊया. तो काय म्हणतो आहे, अप्पर हाफ एवढीच, केवढी चौकी, हे बघा एवढ्याच चौकीचं बघायचं आहे आणि हे खालची एवढी चौकी. येस, अप्पर हाफ जॉ अँड लोअर हाफ जॉ, एवढाच फॉर्म्युला बघायचं आहे आपल्याला. ठीक आहे, मग याचं काय येतं बघा. आपला हाफ इथं ऑलरेडी मी लाईन केलेली आहे. इथे किती तिथ्स आहेत, इन्सिजर्सचे किती आहेत सांगा बघू. इन्सिजर्सचे दोन तिथ्स आहेत, इन्सिजर्सचे दोन तिथ्स आहेत. कॅनिन किती आहे, एक आहे, मी लिहिले दोन. इन्सिजर्स किती आहेत, दोन. कॅनिन किती आहे, एक. येस, प्रीमोलार इथे किती आहे. आपण डेंटल फॉर्म्युला कुणाचा काढतोय, ह्युमन ॲडल्टचा डेंटल फॉर्म्युला काढतोय. बघा सगळ्यांनी लक्ष इकडे द्या, आपण काय काढतोय, ह्युमन ॲडल्टचा डेंटल फॉर्म्युला, लक्षात राहावा. हे बघा, इन्सिजर्स किती आहेत, दोन आहेत. ब्लूमधला कॅनिन दाखवला आहे, एक आहे. येस, इथे प्रीमोलार किती आहेत, दोन आहेत. आणि इकडे मोलार किती दाखवले आपण, तीन दाखवले. येस, म्हणजेच वरी दोन एक दोन तीन, खाली दोन एक दोन तीन, दोन एक दोन तीन, दोन एक दोन तीन. मीन्स टू वन टू थ्री, टू वन टू थ्री, टू वन टू थ्री, टू वन टू थ्री. म्हणजे काय झाला, डेंटल फॉर्म्युला ऑफ ह्युमन बीइंग, ॲडल्ट ह्युमन बीइंग. टू वन टू थ्री, टू वन टू थ्री, इथला जॉचा टू वन टू थ्री, इथला जॉचा टू वन टू थ्री, इकडे टू वन टू थ्री, इकडे टू वन टू थ्री. सिक्सटीन प्लस सिक्सटीन थर्टी टू तिथ्स, सिक्सटीन प्लस सिक्सटीन टोटल थर्टी टू तिथ्स. सो थर्टी टू तिथ्स आर प्रेझेंट इन टू द ॲडल्ट ह्युमन. लक्षात आलं, हे कुणाचं आहे, ॲडल्ट ह्युमन बीइंगचा डेंटल फॉर्म्युला आहे. हे परीक्षेत विचारलं जातं, काय परीक्षेत विचारलं जातं, लक्ष द्या इकडे. ह्युमन डेंटल फॉर्म्युला बघतोय आपण, टू वन टू थ्री, टू वन टू थ्री, दोन एक दोन तीन, दोन एक दोन तीन, लक्षात ठेवायचं. आता हे बघितलं आपण ह्युमन ॲडल्टमध्ये, इकडे आपण सापळाही बघितला. आता आपल्याला बघायचं आहे, सर समजा आपल्या मॅडमने एक 10 वर्षाचा मुलगा आपल्या स्टुडंटसमोर आणून ठेवला आणि विचारलं, बाळा तू तेच शिकलंस ह्युमन डायजेशनमध्ये, आता या 10 वर्षाच्या मुलाचा डेंटल फॉर्म्युला सांग पाहू. सांगता येईल त्या मुलाला, किती वर्षाचा मुलगा आहे, 10 इयर्स ओल्ड, 10 इयर्स ओल्ड बॉय,
दहा वर्षाचा मुलगा आम्ही आणून ठेवला आणि आपल्या स्टुडंटला म्हणलं की बाबा रे त्याचं काय सांग, त्याचा डेंटल फॉर्मुला सांग. मग तो काय सांगेल, येस मॅडम सांगतो की काय अवघड आहे, येस डेंटल फॉर्मुला 10-year-old बॉयचा असा आहे, 2 incisors येस राहणार आहेत, 2 incisors पुढचे दात त्या 10 वर्षाच्या मुलामध्ये राहणार आहेत, येस मॅडम, येस 1 canine राहणार आहे, हो बेटा, नंतरचे 2 premolars राहणार आहेत, येस बेटा, नंतरचे 3 molars राहणार आहेत का? स्टुडंट काय म्हणतो, नो मॅडम, काय त्या 10 वर्षाच्या मुलामध्ये किती किती मोलार्स राहणार आहेत, फक्त 2 molars राहणार आहेत, येस. या फॉर्म्युलामध्ये 2 1 2 3 2 1 2 3 येणार आहे का? नाही. काय येणार आहे? 2 1 2 2 2 1 2 2 येणार आहे. का 2 1 2 2 येणार आहे? कारण 2 1 2 2 येस 2 1 2 2 काय येणार आहे? कारण त्याच्यामध्ये हा विस्टम तीत, ज्याला म्हणतो आपण जो शेवटचा मोलार तीत आहे त्याला आपण म्हणतो विजडम तीत. तो विजडम तीत काय राहणार आहे? ॲबसेंट राहणार आहे. विजडम तीत ॲबसेंट राहणार आहे कारण तो 10 वर्षाचा आहे फक्त. किती वर्षाचा आहे? 10 वर्षाचा आहे. मग मॅडम हे विजडम तीत येतात कधी? विजडम तीत येतात किती कधी? हे बघा, 14 वर्षापासनं तुमचे 10 वर्षापर्यंत तुमचे दात पडतात, 11व्या 12व्या वर्षी तुमचे परमनंट ते टोटल येऊन जातात. 14 वर्षापर्यंत तुमच्या टोटल परमनंट तीत येतात, टोटल परमनंट तीत येतात. आणि नंतर त्या परमनंट तीतमध्ये विजडम तीत ॲबसेंट असतो, कारण हा विजडम तीत वयाच्या 18 ते 25व्या वर्षापर्यंत येतो. वयाच्या हा विजडम तीत वयाच्या 18व्या ते 25व्या वर्षापर्यंत येऊन जातो, मधून येतो पण बाहेर येत नाही. बऱ्याच मुलांना दिसत नसेल, आता त्यांचा विजडम तीत दिसत नसेल. विजडम तीत म्हणजे अक्कलदार, ज्याला म्हणतो आपण विजडम म्हणजे अक्कल, येस चतुर. विजडम म्हणजे चतुर, असं म्हणतात की तो दात आला की तो अक्कल आली त्याला, अक्कलदार आली म्हणजे अक्कल आली, असा काही पार्ट नसतो. पण जेव्हा आपण मॅच्युअर, मोस्ट मॅच्युअर होतो तेव्हा ती दाढ येते, म्हणून त्याला अक्कलदार म्हणलं असावं, येस कदाचित. सो इथे काय आहे, इथे हा जो मोलार दात आहे, शेवटचा 3rd molar दात, तो अजून त्याच्यामध्ये आलेला नाही 10 वर्षाच्या मुलामध्ये. मग इथला दात गेला, इथला दात गेला, येस इथला दात गेला, इथला दात गेला, म्हणजेच 32 - 4 किती राहिले, येस 28 तेच. किती झाले? 32. इथे काय आहे? 32 - 4 फॉर्म्युला काय बनला? 28 तीच. म्हणजे 10 वर्षाच्या मुलामध्ये किती तीच आहेत? येस, काय सांगितलं मॅडमनी? 10 वर्षाच्या मुलामध्ये किती तीच आहेत? 28 तीच आहेत. लक्षात असू द्या, लक्षात असू द्या, 10 वर्षाच्या मुलामध्ये किती तीच आहेत? 28 तीच आहेत. काय ॲबसेंट आहे? काय ॲबसेंट आहे मॅडम? 4 तीच ॲबसेंट आहेत, वरचे 2 molar आणि खालचे 2 molar, येस. कुठला मोलार? शेवटचा मोलार, ज्याला काय म्हणतो आपण? विजडम तीत म्हणतो. म्हणजे 4 विजडम तीत ॲबसेंट आहेत मॅडम. इट्स ऑल राईट. आता जर समजा आपण 2 वर्षाचं बाळ जर घेतलं तर 2 years old बॉय, त्याच्यामध्ये डेंटल फॉर्म्युला काय राहील बाळांनो? त्याच्यामध्ये काय राहील? 2 incisors राहतील का? हो मॅडम. 1 canine राहील का? हो, येस मॅडम. 2 premolars राहतील का? नो मॅडम. म्हणजेच 2 premolar राहणार नाहीत, येस. 3 पैकी किती मोलार्स राहतील? 2 molars राहतील, येस. त्याच्यामध्ये आणखीन विजडम तीत आलेलाच नाही आहे कारण तो छोटासा बेबी आहे. सो व्हॉट विल बी द फॉर्म्युला? फॉर्म्युला विल बी 2 1 प्री मोलार ॲबसेंट आहेत बेबीजमध्ये. 2-year-old टॉडलर, ज्याला म्हणतो आपण 2-year-old टॉडलरमध्ये काय? 2 1 0 2 येतो फॉर्म्युला. काय येतो? 2 1 0 2. आता आपण लिहूया काय. 2 म्हणजे इन्सिजर्स प्रेझेंट आहेत, 1 म्हणजे 1 incisor प्रेझेंट आहे, येस. प्री मोलार 0 म्हणजे प्री मोलार नाही आहे, आणि मोलार 2 आहेत म्हणजे
2102 2102, म्हणजे टोटल नंबर ऑफ तेच 20, टोटल नंबर ऑफ तेच 20. येस, चार विजडम गेले, चार विजडम तिथ गेले. येस, चार विजडम तिथ गेले आणि प्रीमोलार किती गेले? 8 गेले. येस, 8 प्रीमोलार गेले. किती राहिले? येस, 32 तिथ्स आहेत, त्याच्यामधनं 4 विजडम तिथ गेले आणि 8 प्रीमोलार्स गेले. तर राहिले किती? 20. म्हणजेच वरच्या चौकीत किंवा वरच्या जॉमध्ये 10 तीत आणि खालच्या जॉमध्ये 10 तीत. मोजूया आपण. 2, येस, 3, 4, 5. इथे झाले 5, इथे झाले 5, 5 आणि 5 10, आणि हे 10 20. 20 तीच त्या 2 इयर्स ओल्ड बॉयमध्ये आपल्याला बघायला भेटले. लक्षात आलं? सगळ्यांच्या लक्षात आलं का? दिस इज कॉल्ड टू बी अ डेंटल फॉर्म्युला. आपण तिन्ही डेंटल फॉर्म्युला बघितलं. कोणते कोणते? ह्युमन ॲडल्टमधला डेंटल फॉर्म्युला 2 1 2 3 2 1 2 3. येस, 10 इयर्स ओल्ड बॉयमधला डेंटल फॉर्म्युला 2 1, येस, 2 2 2 1 2 2. 2 इयर्समधला 2 1 0 2. हा कसा आहे डेंटल फॉर्म्युला? हा अप्पर हाफ जॉमधला डेंटल फॉर्म्युला आहे आणि लोअर हाफ जॉमधला डेंटल फॉर्म्युला आहे. लक्षात आलं? 16+16 32 ॲडल्टमध्ये तेच प्रेझेंट आहेत. डेंटल फॉर्म्युला सगळ्यांना लक्षात आला का? येस, होप सो यू हॅव अंडरस्टूड द डेंटल फॉर्म्युला. एक वेळेस रिवाईज करूयात आपण काय काय बघितलं. येस, सो वी आर डीलिंग विथ द तिथ. तिथमध्ये आपण इन्सिजर्स, कॅनिन्स, प्रीमोलार, मोलार हे हेटरोडोंटमध्ये बघितलं. ठीक आहे, हेटरोडोंटमध्ये काय बघितलं? 2-4 डिफरंट टाईप्स ऑफ तिथ असतात. इन्सिजर्स, कॅनिन्स, प्रीमोलार्स, मोलार्स. इन्सिजर्स, कॅनिन्स, प्रीमोलार्स, मोलार्स. येस, सो हे आपण बघितलं. आपण डेंटल फॉर्म्युला बघितलं, डेंटिशनचे डेफिनेशन बघितली, स्टडी ऑफ तिथ विथ रिस्पेक्ट टू इट्स नंबर्स, इट्स अरेंजमेंट अँड इट्स अ डेव्हलपमेंट. द स्टडी इज कॉल्ड टू बी ह्युमन डेंटिशन. ह्युमन डेंटिशन किती प्रकारचं आहे? 3 प्रकारचं आहे मॅडम. कोणता कोणता? येस, फर्स्ट इज थिकोडोंट, म्हणजे जो तिथ या जबड्याच्या बोनच्या आत रवला गेलेला आहे त्याला म्हणतो थिकोडोंट. द तिथ इज अ फिक्स्ड ऑर एम्बेडेड इन टू द सॉकेट लाईक कॅव्हिटी ऑफ अवर जॉ बोन इज कॉल्ड टू बी थिकोडोंट. ज्या ॲनिमल्समध्ये हातीत वरच्या बाजूला उगी चिटकवलेला आहे त्याला म्हणतो ॲक्रोडोंट, लाईक फिशेस अँड ॲम्फिबियन्स. ज्या ॲनिमल्समध्ये हातीत साईड वाईज लॅटरली येतो आहे बाहेर त्याला आपण म्हणतो प्ल्युरोडोंट, लाईक स्नेक्स, फँग्स ऑफ द स्नेक्स. जे स्नेक्सचे फँग्स असतात ना, ते मधल्या साईडला वरून असं मधून अशा बाहेरच्या साईडला येतात, लॅटरली प्लेस्ड आहेत जॉ बोनवरती. येस, नंतर डायफायोडोंट. काय बघितलं आपण? डायफायोडोंट. डायफायोडोंटमध्ये काय बघितलं? द तिथ्स कम्स टू, येस, सेट्स ऑफ द तिथ्स कम ट्वाईस इन देअर लाईफ टाईम. 2 टाईम येतात. एक आहे परमनंट तिथ, एक आहे टेम्पररी तिथ. पहिलं मिल्क तिथ, डेसिडियस तिथ, टेम्पररी तिथ. येस, ते पडून गेल्यानंतर, ते गळून गेल्यानंतर येतात परमनंट तिथ. आता हे किती जरी पडले, कोणी जरी बॉक्सिंग मारली, बुक्की मारली, तिथ सगळाले तर नो चान्स फॉर द न्यू तिथ्स. No chance for the new tits because they are permanent tits. Diphyodont. दोन वेळेस दात येतात आयुष्यामध्ये. आयुष्यामध्ये एकच वेळेस दात आला तर मोनोफायोडोंट. म्हणजेच एकच वेळेस तिथे येणार आहे. एक्झाम्पल व्हेल, येस, एक्झाम्पल सील, एक्झाम्पल व्हॅलरस. त्यांच्या आयुष्यामध्ये, लाईफटाईममध्ये एकदाच दात येतं, मोनोफायोडोंट. जर समजा तिथं भरपूर वेळेस आलेला आहे, तर पॉलीफायोडोंट. पॉली मीन्स अनेक. येस, पॉलीफायोडोंट. येस, सो व्हॉट इज दॅट? इट मीन्स द तिथ कम्स मेनी ऑफ टाईम, लाईक स्नेक्स. किती वेळेस जरी पडले तर परत परत येतात. लक्षात आलं? हेटरोडोंट. हेटरोडोंट 4 डिफरंट टाईप्स ऑफ द तिथ. इन्सिजर्स, कॅनिन, प्रीमोलार, मोलार्स. आणखीन एक इम्पॉर्टंट पॉईंट जे तुमच्या परीक्षेच्या प्रॅक्टिस पेपर्समध्ये खूप वेळेस विचारलं गेलं आहे, दॅट इज एलिफंट्स हॅज विच काइंड ऑफ तिथ्स. येस, इट हॅज लोफोडोंट. लक्षात ठेवा, व्हॉट इज दॅट?
एलिफेंट, एलिफेंटमध्ये एलिफेंटमध्ये कोणत्या टाईपचं डेंटिशन बघायला मिळतं? एलिफेंट, एलिफेंटमध्ये काय बघायला मिळतं? लोफोडोंट टाईप ऑफ डेंटिशन. लोफोडोंट म्हणजे काय आहे? लोफोडोंट म्हणजे जे डेंटिन अँड इनॅमिकल इनॅमल्स आहेत ते एंट्रिकेटेड आहे, म्हणजे फोल्डेड या स्ट्रक्चरमध्ये भेटतात. जे बाहेरचे दोन एलिफेंटला आलेले आहेत, ॲक्च्युली दे आर कॅनिन्स. लक्षात आलं तुमच्या? जे बाहेर जे असे दात येतात ना, असे बाहेर, येस, राऊंड फॉर्ममध्ये जे विक्री केलं जातं त्याला टस्क म्हणतो, ज्यांना आयवरी म्हणतो, ज्याच्यापासून बँगली वुमन्स आपले बँगल्स बनवतात, लग्नाचा सुहागाचा जोडा बनवतात. येस, खूप डिमांड आहे त्याला, मार्केटमध्ये खूप महाग आहे ती वस्तू. आयवरी ज्याला म्हणतात, ते ॲक्च्युली दे आर नथिंग बट कॅनिन्स ऑफ द एलिफंट. आणि बाकीचे जे तिथं असतात ते तोंडामध्ये असतात, बाकीचे तेच तोंडामध्ये असतात. आणि ते तिथे इंटिग्रेटेड फोल्डिंग्स ऑफ इनॅमल अँड डेंटिन म्हणतो त्यांच्यामध्ये. जे जर समजा हातीत असेल, हे वरच्या बाजूला ना, हे बघा, असे 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 फोल्डिंग्स असतात. हे असे ॲनिमल्स, असे हे एलिफंटचं तूत असतं. येस, दिस इज कॉल्ड टू बी इन फोल्डिंग्स. येस, हे कुठे असतं? एलिफंटमध्ये. एलिफंटमध्ये लोफोडोंट टाईपचं डेंटिशन असतं. सिकोडोंट म्हणजे काय? सिकोडोंट म्हणजे हे जे क्राऊन असतं ना, क्राऊन रिजन, ते फार म्हणजे शार्प आहे. शार्प म्हणजे कसा? असा कॅनिन्स, दिस इज सिकोडोंट. ॲक्च्युली इट इज प्रेझेंट इन कार्निवर्स. सिकोडोंट टाईप ऑफ डेंटिशन इज प्रेझेंट इन टू द कार्निवर्स. लक्षात ठेवायचं सगळ्यांनी, सिकोडोंट टाईप ऑफ डेंटिशन इज प्रेझेंट इन टू द कार्निवर्स. ह्युमन बिईंगमध्ये तीच कसं आहे? येस, थिकोडोंट डेंटिशन कसं आहे? थिकोडोंट डाय फायोडोंट हेटेरोडोंट आणि ब्युनोडोंट. लक्षात ठेवायचं, ब्युनोडोंट येस, हा पॉईंट लक्षात ठेवायचा. काय आहे हा पॉईंट? ह्युमन बिईंगमधला डेंटिशन कसा आहे? थिकोडोंट टाईप ऑफ डेंटिशन म्हणजे येस, कॅव्हिटीमध्ये त्या सॉकेटमध्ये आहे. डायफायडोंट ट्वाईस टाईम्स इन द लाईफ टाईम, हेटेरोडोंट फोर डिफरंट टाईप ऑफ टीथ. ब्युनोडोंट म्हणजेच ते जे टीथ्स आहेत, त्यांचे जे कस्प आहेत ते राऊंड आणि ब्लंट आहेत. येस, ब्युनोडोंट म्हणजे काय असतं? इथे लिहिते मी, ब्युनोडोंट म्हणजेच काय? कस्प आर राऊंड, कस्प आर राऊंड अँड ब्लंट. कुणामध्ये बघितलं गेलंय? एक्झाम्पल ह्युमन्स. आपल्यामध्ये कोणत्या टाईपचं डेंटिशन आहे? ऑन द बेसिस ऑफ देअर कस्प. कस्प म्हणजे हे जे दात आहे, हे त्याचा वरचा जो पार्ट आहे याला कस्प म्हणतो. येस, कस्प म्हणतो. कस्प म्हणजे हा वरचा कसा आहे? राऊंड आहे. ह्युमनचा इथे जर बघितलं तर राऊंड आहे, इथे जर बघितलं तर कस्प कसा आहे? कस्प राऊंड आहे. आणि कसा आहे? ब्लंट आहे. कसा आहे? ब्लंट आहे. ब्लंट कस्प आहे, राऊंड कस्प आहे, म्हणून त्याला आपण म्हणतो. ह्युमन बिईंगमध्ये जो की डेंटिशन आहे तो कशा टाईपचा आहे? ह्युमन डेंटिशन थिकोडोंट, डायफायोडोंट, हेटरोडोंट, ब्युनोडोंट. लक्षात आलं? थिकोडोंट, डायफायोडोंट, हेटरोडोंट, ब्युनोडोंट. ब्युनोडोंट ब्लंट कस्प अँड राऊंड कस्प विच इज अवेलेबल इन ह्युमन बक्कल कॅव्हिटी. लक्षात आलं? आपण काय बघितलं? व्हेरी 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 इम्पॉर्टंट आय एम पी पॉईंट बघितला. येस, या सेक्शनमध्ये तुम्हाला डेंटल फॉर्मुलावरती क्वेश्चन्स वेगळ्या वेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये नक्की विचारला जाऊ शकतो. डेंटल फॉर्मुला ॲडल्ट सरळ सरळ कधी विचारत नाहीत. डेंटल फॉर्मुला इन बेबी मोस्ट ऑफ टाईम विचारलं गेले. डेंटल फॉर्मुला इन 10 इयर्स ओल्ड बॉय देतात, 8 इयर्स ओल्ड बॉय देतात, 9 इयर्स ओल्ड बॉय देतात, त्याच्यामध्ये नक्की विचारलं गेलेलं आहे. लक्षात आलं सगळ्यांना? आता आणखीन एक इम्पॉर्टंट पॉईंट जे शेअर करायचं वाटतं ते काय आहे? ह्युमन्समध्येही असे काही टिप्स आहेत. ह्युमनच्या डेंटिशनमध्ये, ह्युमनच्या बक्कल कॅव्हिटीमध्ये व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात असेल तर ठेवा, नाहीतर विसरा,
काही इम्पॉर्टंट म्हणजे काही एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू काही नाही आहे. लक्षात ठेवलं जर परीक्षेमध्ये विचारलं येस तर सांगू शकता तुम्ही, लिहू शकता, नाहीतर तेवढं लक्षात घोगंपट्टी करायची गरज नाही आहे. येस किंवा मॅम हे पॉईंट समजला नाही, फार हार्ड आहे, मला कळत नाही, असातला काही पार्ट नाही आहे. हे बघा, ह्युमन डेंटिशन जे आहे, ह्युमनच्या बक्कल कॅव्हिटीमध्ये जे दात आहेत ना, काही दात ते पडतात परत येतात, म्हणजेच काय, डायफायोडोंट आहेत. पण काही ते मोनोफायोडोंट आहेत, म्हणजेच एकदाच येतात. म्हणजे काय, एकदाच येतात, एकदा आले की पडणे नाही, पडले की परत येणे नाही. लक्षात आलं? फॉर एक्झाम्पल विजडम टूथ आयुष्यामध्ये एकदाच येतो, लहानपणी आलाय आणि मग पडला आणि मग परत आलाय असं पार्ट आहे का? नाही. विजडम टूथ म्हणजे तिसरा विजडम टूथ. येस, तिसरा विजडम टूथ, तिसरा विजडम टूथ इज ॲक्च्युली अ मोनोफायोडोंट. मी इथल्या सेक्शनमध्ये लिहिते मोनोफायोडोंट इन ह्युमन्स. थर्ड मोलार काय आहे सगळ्यांना माहिती आहे, विजडम टूथ. आणि टू प्री मोलार्स, येस, टू प्री मोलार्स हे जेव्हा आपण ॲडल्ट फेजमध्ये चाललो आहे तेव्हाच टू प्री मोलार येतात, कारण लहान मुलांमध्ये ॲब्सेंट आहे. बघा, मिल्क तीत नाही आहे, प्री मोलार हे मिल्क तीत नाही आहे किंवा डेसिडियस तीत नाही आहे, कारण तो पडतच नाही, करून तो आलेलाच नाही आहे. आपण बघितले टू इयर्स ओल्ड बॉयमध्ये प्री मोलार आहे का? येस, प्री मोलार बघितले का आपण? प्री मोलार इथे बघा झिरो आहे, त्यामुळे प्री मोलार एकदाच येतो आहे लाईफटाईममध्ये, आणि नंतर काय होणार आहे, तो कधीच पडणार नाही आहे. म्हणून मोनोफायोडोंट ह्युमनमध्ये कोणता आहे? येस, टू प्री मोलार्स. किती? टू प्री मोलार्स, टू नंबर, ठीक आहे. टू प्री मोलार्स हे मोनोफायोडोंट दाखवतात, लक्षात आलं? येस, हिअर एंड्स युअर टुडेज लेक्चर. इन नेक्स्ट लेक्चर वी विल डील विथ द स्ट्रक्चर ऑफ टूथ. टिल देन सी दिस पॉइंट, येस, गो थ्रू दिस पॉइंट अँड ट्राय टू अंडरस्टँड दिस पॉइंट अँड येस पुट इट इन युअर ब्रेन. ठीक आहे, माइंडमध्ये रॉकिंग स्टेटमध्ये ठेवायचे सगळे पॉईंट्स, कधीच विसरले नाही पाहिजे. येस, टिल देन बाय अँड स्टडी गुड.